जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिन शुक्रवारी रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य दिलीप चिटणीस होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मधुकेरियन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉक्टर आरती भंडारे यांनी लहान मुलांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांची भूमिका कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आर डी शानभाग, सेवंतीलाल शहा, भालचंद्र कलगडगी, बिंबा नाडकर्णी, पंकज शिवलकर, प्राचार्य एच पी पुरुळेकर, जे बी फडके, वृंदा जिरनाळ, विनायक आसगावकर, ज्ञानेश कलगडगी आदी मान्यवर उपस्थित होते. तू तुमची जर्नी परिश्रमाची नक्की असू दे, पण कंठाळवाणी अजिबात करू नका. कारण तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करायचे राहता, तुमच्या मुलाचे स्वप्न बाजूला ठेवताय. मिडल क्लास, गरीब, हाय क्लास सोसायटी, बिझनेसमॅन कोणीही असू दे, तुमचा मुलाचा चाइल्डहूड जे आहे त्यांना ते मिळायलाच हवं. कॉम्पिटिशन्समध्ये डान्स कॉम्पिटिशन, वॉट एवर कॉम्पिटिशन, पहिले तीनमध्ये आला नाही तर आई वडील दोघे जाऊन माझ्या मुलाला प्राईज का नाही मिळालं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला कुठल्याही कॉम्पिटिशनसाठी तयार करता, तुमची तयारी तिथे संपते ज्या वेळेला तुमचा मुलगा स्टेजवर जाऊन उभारतो. हे तुम्हाला वाटेल की अरे बा हे मोठ्या गोष्टी आहेत, हिने कुठून तरी हे ऐकून सांगितलेलं आहे, नाही. ज्या वेळेला तुमचा मुलगा किंवा मुलगी स्टेजवर जाते त्यावेळेला तुमचं काम तिथे संपतं. त्याच्यानंतर त्याला प्राईज मिळू दे नाही मिळू दे, त्याची निंदा होऊ दे, कौतुक होऊ दे, दॅट डज नॉट मॅटर. माझा मुलगा कधीही प्राईज घेत नाही, पण मी दरवर्षी त्याला तितक्याच कमिटमेंटनी तयार करते. आणि माझा मुलगासुद्धा म्हणतो, तू तयारी करून घे, प्राईज वगैरे मिळेल की नाही मला माहिती नाही. एक दिवशी त्याला प्राईज खरंच मिळालं आणि तोच एकदम चकित झाला, अरे बापरे मला प्राईज मिळून गेलं. सो तुम्ही त्याला कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये फक्त गोल तिथे आहे समोरचा हे दाखवण्याच्या नादात त्याची जर्नी खराब करतोय. नक्कीच हार्डवर्क पाहिजे. यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, स्केटिंग, कराटे, योगा व बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. पहिली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही पी महाजन यांनी केले तर आभार मीनाक्षी सुतार यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.